नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो ओपन स्टेट्स आपण तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटका आणि उत्तर प्रदेश नंतर यानंतरची जी महत्वाचा जो पुढचा राज्य आहे ते म्हणजे केरळ केरळ मेडिकल काउन्सिलिंगमध्ये एक असं राज्य आहे की ज्या ठिकाणी सर्वात प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये एससाठी खूप कमी फीज असणारे अशा प्रकारचे एकूण एकुन, एकोणीस कॉलेजेस म्हणून आणि उत्तम दर्जाचं शिक्षण केरळ राज्यामध्ये मिळण्या मिळत आहे अशा प्रकारचं फेमस असणारं राज्य आणि त्या संदर्भात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ओपन स्टेटसमधून इतर सर्व राज्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांच्या संदर्भात मी आज आपण आपल्याशी चर्चा करणार आहे करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर एम डी अनाटॉमी सुयश हॉस्पिटल मेडिकल मेंटॉर करियर कोच एमबीबीएस काउन्सिलर माढा सोलापूर आपल्याला सर्वांना आपण पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा सुविधा देत असतो आणि ओपन स्टेट्समधील सुद्धा प्रक्रिया आपण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरून तुम्हाला सर्व प्रक्रियेमध्ये गाईडलाईन्स करण्याचा प्रयत्न करतो बहुदा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठी भाषेतून महाराष्ट्र राज्यामधील एमबीबीएसचं ऍडमिशन सक्सेसफुली सर्व राज्यातील कानाकोपऱ्यामध्ये ऍडमिशन संपूर्णपणे जास्तीत जास्त करून देण्याचा जो एकमेव चॅनल असू शकेल असं मला एकंदरीत वाटत आहे तर आज आपण चर्चा करतोय तो म्हणजे केरळ राज्यामधील सर्व राज्यामध्ये संपूर्ण एकूण एकुन, एकोणीस मेडिकल कॉलेजेस आहेत त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये सहा ते सात लाख रुपये पर इयर फीज आहे आणि त्या ठिकाणी जवळपास चारशे त्रेचाळीसपासून पासून ते पाचशे अठ्ठावीस पर्यंत किंवा पाचशे पंच्याण्णव पर्यंत मेरिट आपल्याला लागलेला आहे ओपन स्टेट्स म्हणून इतर राज्याच्या साठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डॉट केरला डॉट जी ओई डॉट इन यावरती वेबसाईटवरती आपल्याला ही जी प्रक्रिया ती करून घ्यावी लागत असते ही दोन वेळा रजिस्ट्रेशन करावं लागते एक, उपन होते, चा एक उपन तर परीक्षा हो नीटची परीक्षा होण्याच्या अगोदर एकदा ओपन होते आणि रिझल्ट होण्याच्या अगोदर एकदा ओपन होत असते त्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोडिंग आणि मेरिट लिस्ट बनवले जाते आणि त्यानुसार तीन किंवा त्यापेक्षा जास्त राऊंड कंडक्ट केले जात असतात या सर्व राऊंडमध्ये आपल्याला दरम्यान सहा ते सात लाख रुपये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील कट ऑफच्या अगदी जवळचा कट ऑफ असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे कमी फीजमध्ये केरळामध्ये काउन्सलिंग करण्याचा एक सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे आपण आता कट वरती चर्चा करूया बऱ्याच वेळा हे सगळे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसची नावं घेणं शक्य नाही बऱ्याच वेळा हे सगळे मल्याळम किंवा केरळ भाषेमधील असल्यामुळे हे सगळे गोष्टी आपल्याला वाचणं शक्य नाही परंतु थोथीपुजा पुजा आल्या जर थ्रिसूर कोलाम तिरुंपना वायनाड किंवा टी व्ही एस एम थ्रिसूर कोच्चीकोटे ओट्टापल्लाम पल्लक्कड त्याचबरोबर कोझीकोट्टा कोल्हाम थिरुअनंतंबरम कोरक्कन्नम अशा प्रकारची सर्व नावं आहेत त्यामुळे सर्व नावं न वाचता मी एकंदरीत फी स्ट्रक्चर आणि कट ऑफ तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी सहा लाख रुपये एवढी फीज आहे त्या ठिकाणी एका कॉलेजला चारशे त्रेचाळीस एका कॉलेजला पाचशे सत्याऐंशी एका कॉलेजला पाचशे चारशे छप्पन्न पाचशे पाचशे पंच्याहत्तर सात लाख रुपये फीज असणारं कॉलेज आहे या ठिकाणी एका कॉलेजला पाचशे एकोणसत्तर पाचशे पंच्याण्णव पाचशे बावीस एका कॉलेजला चारशे पंच्याहत्तर एका कॉलेजला पाचशे तीन आणि पाचशे त्र्याऐंशी एका कॉलेजला पाचशे चव्वेचाळीस एका कॉलेजला चारशे बावन्न पाचशे अष्ट्याहत्तर चारशे अठ्ठावीस पाचशे अठ्ठावीस आणि पाचशे अठ्ठेचाळीस पाचशे एकोणपन्नास पाचशे तीन पाचशे अष्ट्याहत्तर आणि चारशे बावन्न अशा वेगवेगळ्यामध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहे मिनिमम सहा ते सात लाख रुपये फीज आहे आणि या ठिकाणी आपल्याला कमीत कमी चारशे छप्पन्न किंवा चारशे त्रेचाळीस एवढ्या मार्चला सुद्धा केरळ राज्यामध्ये आपल्याला ॲडमिशन दोन हजार बावीसमध्ये मिळालेलं आहे याची ॲडमिशन प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपाची होते दीड ते दोन लाख रुपये आणि मेस असते कसल्याही प्रकारचे छुपी चार्जेस नाही किंवा कसल्याही प्रकारचं डिपॉझिट पण या ठिकाणी नाही सर्वात उत्तम दर्जाचं शिक्षण आणि सर्वात अ, कमी फीज असणारं केरळ राज्य म्हणून फेमस आहे आणि ओपन स्टेट्समधून या ठिकाणी ॲडमिशन शक्य आहे ज्या विद्यार्थ्यांच्या डोमिसाईलमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांचं अकरावी Samhoushi... आणि बारावी महाराष्ट्र राज्यामध्ये झालं पाहिजे आणि डोमिसाईल महाराष्ट्र राज्यामध्ये झालं तरच आपल्याला पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आपल्याला भाग घेता येऊ शकतो आणि ज्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावी जर इतर राज्यामध्ये झालेलं असेल किंवा जे काही डोमिसाईल आहे ते दुसऱ्या राज्यातलं असेल आणि ते महाराष्ट्रवासी असतील अशांना पंच्याऐंशी टक्क्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाग घेता येत आहे आणि पाचशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा ते सात लाख रुपये अफोर्डेबल फीज घेण्याची तयारी असेल तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी केरळ राज्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ती अगदी जीवनदायी ठरू शकते असं मला वाटतंय या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान असणारा सर्व माहितीपट किंबहुना कट ऑफ आणि त्याचे प्रोसेस कधी सुरू होते त्या संदर्भातली सर्व इथंभूत माहिती आमच्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आम्ही तुम्हाला देत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांनी आमच्याशी संपर्क करून शंभर टक्के आपण तुमचे ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच केरळ राज्यामधील एक माहिती आपला या संदर्भामध्ये जो काही पाठीमागच्या सिरीजमध्ये बऱ्याच वेळा ओपन स्टेट्समधून कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा उत्तर प्रदेश आणि केरळ या राज्यामधली प्रोसेस आपण करत आहोत त्यानंतर पॉंडेचेरी आणि तामिळनाडू यामधल्या जे प्रक्रिया त्यासुद्धा कमी मार्क्सला एमबीबीएस करण्याची संधी उपलब्ध करून देणारे आहे यासाठी आपण ते पुढे व्हिडिओ बनवणार आहोत तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपले, आपले काउन्सिलिंग मार्ग सुकर बनावा अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करून आजचा व्हिडिओ संपूया जय